मुलांनो आपण शुद्ध लेखनाची सुरुवात केली होती त्या शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये आपण तीन नियम पाहिले होते ज्याचा अभ्यास आपला झालेला आहे आता त्याचे पुढचे नियम आपण काय करणार आहोत आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये त्या तीन नियमांबरोबरच आता पुढचे कोणते नियम आहेत ते आपण काय करूया चला पाहूया तर चौथा नियम काय सांगतो पहा नियम चौथा पूर मुलांनो इथं ए ए तुम्हाला दिसा लागले ते ए ए ऍक्च्युअली काय झालेलं आहे एकेरी अवतरण चिन्ह आहे पण चुकून तिथं ए ए असं झालेलं आहे पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना तो दीर्घ लिहावा उदाहरणार्थ कोल्हापूर सोलापूर नागपूर कानपूर गोरखपूर पहा मुलांना आता तुम्ही उदाहरणामध्ये व्यवस्थित जर लक्ष देऊन पाहिलं तर पूर, पूर 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 शब्द जो दिसतो तो बघा नेहमी दीर्घ म्हणजेच काय तर त्याचा जो उकार आहे तो मोठा उकार आहे म्हणजे दीर्घ उकार आहे लक्षात ठेवा पूर हा ग्रामवाचक शब्द काय केला जातो नेहमी दीर्घ लिहा मग तुम्ही भलेही कोल्हापूर लिहा नागपूर लिहा इथं मी बरेचशी नावं तुम्हाला दिलेली आहेत ती नावं लिहा तुम्ही ती सगळी नावं काय होणार आहेत तुमची तर ती नेहमी दीर्घच असणार आहे म्हणजे काय तर पूर हा तेवढा शब्द काय असणार आहे नेहमी दीर्घ असणार आहे हे ग्राम नाम आहे त्याला काय म्हणतात ग्राम नामास म्हणजेच काय तर गावाची नावं आहेत बघा आणि ही गावाची नावं मराठीमध्ये मुलांनो लक्षात ठेवा मराठीमध्ये ही गावांची नावं लिहित असताना पूर हा शब्द नेहमी दीर्घ येणार आहे नेहमीच कधीही तुम्ही त्याला पहिला उकार द्यायचा नाही तर काय करायचं प्रत्येक वेळी तुम्ही दीर्घ उकारच द्यायचा आहे कारण का तर तो ग्रामवाचक शब्द आहे ते एका शहरांची नावं आहेत लक्षात ठेवा जसं आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलो होतं की कोणताही एक अक्षरी शब्द दीर्घच येतो त्याचप्रमाण सेम अगदी तसंच हा ग्राम नाम शब्द येत असताना नेहमी दीर्घच येतो आता नियम पाचवा मराठी शब्दाच्या शेवटचे अक्षर जर इकार किंवा उकार असेल तर ते नेहमी दीर्घ लिहावा उदाहरणार्थ आई वही टोपी चेंडू माई वळू पहा मुलांना तर मराठीमध्ये जो शब्दाचा शेवटचा अक्षर असतं हां तर ते नेहमी कसं येतं तर इकार किंवा उकार असेल तर ते दीर्घच येतं म्हणजे बघा इथे आई ई हा काय आहे शेवटचं अक्षर आहे तर ते काय आहे दीर्घ ई ही काय आहे ही दीर्घ आहे वही ही, ही सुद्धा काय आहे मोठी वेलांटी आपण दिलेली आहे म्हणजेच दीर्घ वेलांटी दिलेले दी टोपी तर हा सुद्धा शब्द त्याच्यातला पी हा दीर्घच मुलांनो जर तुम्ही रस्व केलं तर तो तुमचा शब्द चुकतो लक्षात ठेवायचं समजलं का जर तुम्ही इथे दीर्घच्याऐवजी रस्व वगैरे वेलांटी द्यायला लागला रस्व उकार दिला तर ते शब्द काय होतात चूक होतात म्हणून इथे पहा उदाहरणार्थमध्ये आई वही टोपी चेंडू माई वळू त्यानंतर बरेचसे वाटी राजू हा खाकी हे सगळे शब्द नेहमी आणि नेहमी दीर्घ येतात नेहमी म्हणजे केव्हाही तुम्ही लिहा हे शब्द ते काय होतात दीर्घच असतात इकार किंवा उकार इकार म्हणजे काय तर वेलांटीचे शब्द आणि उकार म्हणजे काय तर उकाराचे शब्द हे काय असतात नेहमी दीर्घ असतात हे काय असतात नेहमी दीर्घ असतात आता नियम नियमसावा काय सांगतो पाहूया नियम नियमसावा एकच शब्द व अक्षर पुन्हा पुन्हा येऊन पुनरुक्त होऊन तयार होणारे शब्द खालीलप्रमाणे लिहावे फॉर एक्झाम्पल म्हणजेच उदाहरणार्थ हळूहळू लुटू पुटू कधी कधी लगभग एकच शब्द व अक्षर पुन्हा पुन्हा म्हणजे एक शब्द कुठला तर हळू हा एक शब्द आहे मुलानो आणि हाच हळू परत पुन्हा आला त्यालाच म्हणतात पुनरुक्त होऊन हां म्हणजे पुन्हा येऊन तर हळू एक सेपरेट शब्द आणि परत हळूच शब्द आपण काय केला त्याला जोडून लिहिला म्हणजे काय झालं हळूहळू पहा हा हळू म्हणजे सावकाश आणि हळूहळू म्हणजे मंद गतीने सावकाशपणे बघा हा अर्थामध्ये थोडासा फरक आहे पण तरीसुद्धा हळू जसा शब्द पहिल्यांदा आला जसा आपण लिहिला तसाच हळू परत येऊन जोडतानासुद्धा जसाच्या तसा लिहायचा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही लुटू बघा ल लचा पहिला उकार आहे टचा पण पहिलाच दुसरा उकार आहे मुलानं इथं चुकून काय झालेलं आहे पहिल्या टला पहिला उकार गेलेला आहे पण तो दुसरा आहे लक्षात ठेवा लुटू आणि पुटू त्याच्यामध्ये बघा लुटू लुटू असं हां इथं पुटू झालेलं आहे पण लुटू लुटू लहान मुलं बघा लुटू लुटू चालत असतात लहान मुलं काय होत असतात का लुटू लुटू चालत असतात समजलं का कधी 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 त्याच्यातला धी दुसरा त्याचबरोबर तोच कधी शब्द आहे तसाच कधी हा काय आहे दीर्घ म्हणजे कधी कधी तो शब्द जसाच्या तसा आलेला आहे लगबग लगबग पहा मुलांनो तर त्याचबरोबर खुळखुळ खुळ खुळ तर खुळ जसा शब्द आहे तसाच पुन्हा खुळ हा काय येतो शब्द येतो मुलांनो म्हणजे सहावा नियम आपल्यांना काय सांगतो तर एकच शब्द आणि तो शब्द पुन्हा जोडून आला म्हणजेच पुनरुक्त होऊन आला तर तयार होणारे शब्द जसेच्या तसे लिहायचे असतात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणजे त्याचा उकार असू दे वेलांटी असू दे ही जशीच्या तशी राहते मुळू मुळूसुद्धा शब्द आहे बघा दुडू दुडूसुद्धा शब्द आहे थुई, थुई थुई हा सुद्धा काय आहे शब्द आहे सळसळ जसा सळ लिहिला तसाच सळसळ असं काय आहे लिहायचं आहे खड ख़ड, खड खट खट हे जे काही शब्द आहेत मुलांनो जशीच्या तसे लिहायच्या आहेत मुलांनो आज आपण काय केलेलं आहे पहा तर आज आपण उरलेले जे तीन नियम होते त्यांचा अभ्यास केलेला आहे तसं पाहिलं तर मराठी परिषदेत मराठी साहित्य संमेलनाच्या परिषदामध्ये हे जे शुद्ध लेखनाचे नियम आहेत हे शुद्ध लेखनाचे नियम शंभराच्या वरती आहेत जवळजवळ पन्नासभर तरी आहेतच नियम हां पण मुलांनो आपण इयत्ता सहावीमध्ये सहा नियमांचाच अभ्यास घेतलेला आहे जो आपल्याला खूप गरजेचा आहे जो आपल्याला महत्त्वाचा आहे ज्याच्यातून तुम्ही जेव्हा शुद्धलेखन करत असता त्यावेळी ह्या आपसू गोष्टी तुमच्या लक्षात येतील लक्षात ठेवा शुद्ध लेखन म्हणजे नुसतंच सुंदर अक्षरामध्ये लेखन करणे नव्हे मुलांनो तर जसं आपण सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करतो तसं शुद्ध लेखन करत असताना नेहमी आपण शुद्ध शब्द लिहिला पाहिजे शब्दांचं लेखन हे नेहमी शुद्ध शुद्ध म्हणजे काय तर त्याचा काणा मात्रा उकार वेलांटी ह्या गोष्टी बरोबर आपण दिलेल्या आहेत का आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं शुद्ध लेखन असं म्हणतात काही मुलांना असं वाटतं की आपण सुंदर अक्षरामध्ये पाच ओळी दहा ओळी पंधरा ओळी आठ ओळी लिहिल्या म्हणजे आपलं शुद्ध लेखन झालं नाही फक्त अक्षर सुंदर दिसणं म्हणजे शुद्ध लेखन नव्हे तर अक्षर सुंदर दिसण्याबरोबर मुलांनो ज्यावेळी आपण तो अगदी बरोबर शब्द लिहितो योग्य विरामचिन्हांचा वापर करतो त्यावेळी त्याला काय म्हणतात शुद्ध लेखन असं म्हणतात अशा प्रकारे आज मुलांनो शुद्ध लेखनाचे नियम इथे आपण पाहिलेले आहेत मला नक्कीच खात्री आहे की इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही शुद्ध लेखन कराल त्या त्यावेळी तुम्ही हे शुद्ध लेखनाचे नियम लक्षात ठेवाल आणि त्याप्रमाणे शुद्धलेखनसुद्धा कराल त्याचप्रमाणे तुम्ही वाचनसुद्धा कराल कारण वाचन करत असताना अनुस्वार कधी केव्हा कुठे येतो ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात लिहिताना कळत नाहीत पण वाचन करत असताना त्या शब्दांचा उच्चार करत असताना आपल्याला अनुस्वाराची गोष्ट लक्षात येते जे आपण पहिल्या भागामध्ये पहिला नियम पाहिला होता की आपल्या नाकातून जेव्हा स्पष्टपणे उच्चारी येतो तेव्हाच काय होत असतो त्या शब्दावरती अनुस्वार येतो म्हणजे शीर्षबिंदू येतो असा आपण अभ्यास होतं त्याबरोबर तिसरासुद्धा एक नियम पाहिला होता आणि तो कोणता होता तर नामाच्या सर्व नामाच्या अनेक वचनाच्या रूपांवर आणि जेव्हा आपण उभ्या नववी अव्य जोडतो त्यावेळीसुद्धा अनुस्वारी येतो लक्षात ठेवायचं म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजेत नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे तेव्हा आता मुलांनो आज आपण इथे काय करतो शुद्ध लेखन संपवत ले आहे म्हणजेच इथे आपले काय झालेले आहेत शुद्ध लेखनाचे नियम पूर्ण झालेले आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो ऐकूया मध्ये मध्ये आवाज झाला